आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या गेल्या नऊ वर्षात सरकारनं हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल विरोधी पक्षांचा लोकसभेतून सभात्याग डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर आणि दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात एकशे पन्नास कोटी रुपयाच्या तरतुदीनं अडीच हजार क्षमता असलेलं सभागृह तयार होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती गेल्या नऊ सरकारनं खादी आणि हातमाग कामगारांसाठी भरपूर कामं असून खादी उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे दिल्लीत प्रगती मैदानावर भारत मंडपम इथं आयोजित नवव्या हातमाग दिनाच्या सोहळ्याला त्यांनी आज संबोधित केलं यावेळी त्यांनी हातमाग दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट दिली या कार्यक्रमादरम्यान ते राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेनं विकसित केलेल्या भारतीय वस्त्र आणि शिल्पकोश या ई पोर्टलचं उद्घाटन केलं केंद्रीय व्होकल फॉर लोकल या उपक्रमाच्या अनुषंगानं स्वदेशी कापड आणि हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील तीन हजाराहून अधिक हातमाग आणि खादी विणकर कारागीर आणि भागधारक उपस्थित होत देशाची कला आणि कारागिरीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन आणि धोरणात्मक पाठबळ देण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या नवीन सचिवालय भवन येथील विणकर सेवा केंद्राच्या वतीनं राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र धवळे यांच्या हस्ते झालं याप्रसंगी विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक एस पी ठुबरीकर यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचं महत्व अधोरेखित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त केलेल्या भाषणाचं थेट प्रक्षेपण सुद्धा यावेळी दाखवण्यात आलं यावेळी हातमाग क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला नागपूरसोबतच वाशिम इथं देखील अशाच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून विणकर सेवा केंद्र त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ यांची हातमाग उत्पादनं प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहेत चांद्रयान तीननं चंद्राची पहिली प्रतिमा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल प्रकाशित केली चांद्रयान तीननं शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा टिपल्या आहेत प्रक्षेपण झाल्यापासून चंद्रापर्यंतचं सुमारे दोन तृतीयांश अंतर पार केलं असून चांद्रयान तीननं शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला असं इस्रोनं सांगितलं भारताचं चांद्रयान तीन चंद्राच्या आणखी जवळच्या कक्षेत पोहोचलं आहे चांद्रयान शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्याची परिभ्रमण कक्षा चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा टप्पा काल यशस्वी झाल्याचं भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनं म्हटलं आहे अशा प्रकारे परिभ्रमण कक्षा कमी करण्याचे आणखी तीन सतरा ऑगस्टपर्यंत होणार आहेत पुढचा टप्पा नऊ ऑगस्टला होईल त्यानंतर लँडर आणि रोव्हरचा समावेश असलेले भाग प्रॉपल्शन भागापासून विलग होणार आहेत लँडर तेवीस ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवेश करेल परिभ्रमण कक्षा कमी करण्याच्या टप्प्यांमुळे लँडर चंद्रावर अधिक सुविहित पद्धतीनं इस्रोचं म्हणणं आहा राष्ट्रीय व्यवस्थेच्या सध्याच्या चौकट आणि संरचनेत आवश्यक बदलांबाबत अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन केली आहे केंद्रीय अर्थसचिव या समितीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभांमध्ये सुधारणा तसंच त्याचे वित्तीय परिणाम आणि एकंदर अर्थसंकल्पावर पडणारा प्रभाव यांच्या अनुषंगानं वेतन व्यवस्थेत काही बदल आवश्यक असतील तर त्याबाबतच्या सूचनाही समिती करेल असं त्यांनी सांगितलं राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयानं लोकसभेचं सदस्यत्व आज पुन्हा बहाल केलं मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीसाठी दोषी ठरवून सुरक्षा न्यायालयानं दोन वर्ष कारावासाची शिक्षा दिल्यामुळे राहुल गांधी लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे खासदारकी बहाल झाल्यावर गांधी यांनी संसदेच्या आवारात जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संसद अधिवेशनात दुपारच्या सत्रानंतर विरोधी पक्षांनी आज लोकसभेतून सभात्याग केला मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या सततच्या निषेधादरम्यान दुसऱ्यांदा कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी दोन वाजता सभागृहाची बैठक झाली तेव्हा सभागृहानं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक दोन हजार तेवीस मंजूर केलं विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी शून्य तासात परकीय निधीबाबत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतरांवर केलेल्या आरोपांवर आक्षेप घेतला पीठासन अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी नाकारली त्यानंतर काँग्रेस द्रमुक आणि इतर, द्रमु इतर सदस्यांनी सभात्याग केला लोकसभेनं मंजूर केलेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण या विधेयकात व्यक्तींचा वैयक्तिक डेटा संरक्षित करण्याचा अधिकार आणि कायदेशीर हेतूंसाठी अशा वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता या दोन्ही गोष्टींचं संरक्षण समाविष्ट असून विधेयकातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक डेटावर त्यांच्या संमतीच्या आधारावर आणि काही कायदेशीर वापरासाठी कायदेशीर हेतूनं प्रक्रिया करू शकते या विधेयकात डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया स्थापन करण्याची तरतूदही आहे राज्यसभेत विरोधकांनी मणिपूर प्रश्नी चर्चेची मागणी लावून धरली तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी राजस्थानमधल्या महिला अत्याचार प्रकरणी चर्चेची मागणी करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली मणिपूर प्रश्नी चर्चेला सरकार पहिल्या दिवसापासून तयार आहे मात्र विरोधकांना चर्चा नको आहे असा आरोप सभागृह पीयूष गोयल यांनी केला सभागृहात विरोधी पक्षांच्या वर्तनावर त्यांनी टीका केली गदारोळामुळे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं दरम्यान राष्ट्रीय राजधानी सेवा क्षेत्र विधेयकावर राज्यसभेत चर्चा चालू आहे राज्याच्या अनेक भागात डोळे येण्याच्या साथीचा सा आय फ्लूचा उद्रेक झाला आहे आतापर्यंत एक लाख सत्याऐंशी हजार रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली सर्वाधिक रुग्णसंख्या बुलढाण्यात असून तिथं तीस हजार पाचशे ब्याण्णव रुग्णांना हा त्रास होत त्या त्यापाठोपाठ जळगाव अमरावती आणि पुण्यात रुग्ण आढळले आहेत साथग्रस्त भागात घरोघरी सर्वेक्षण सुरू असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे उपचारासाठी औषधही उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे नागरिकांनी संसर्गापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान उत्तर भारतात डोळ्याच्या फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतल्या वरिष्ठ डॉक्टरांनी डोळ्यांवरील उपचारांसाठी स्टिरॉइड वापर न करण्याचा इशारा दिला आहे आकाशवाणीशी बोलताना एम्सच्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेत्रचिकित्सा केंद्राचे प्रमुख डॉक्टर जे एस तितियाल म्हणाले की डोळ्यांमध्ये स्टिरॉइडयुक्त थेंब टाकल्यानंतर दोन आठवड्यांनी नेत्रपटलावर डाग पडण्याचा आणि डोळ्यांचं प्रेशर वाढण्याचा धोका असतो जुलै महिन्यात वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली पावसामुळे पिकं पिवळी पडली प्रामुख्यानं सोयाबीन पिकावर अतिपावसाचा परिणाम झाला आणि वाढही खुंटली आता पावसानं उसंत घेतल्यानंतर पिकाच्या वाढीसाठी शेतकरी युरिया खताचा वापर करत आहेत अशातच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे यामुळे ज्या दुकानांमध्ये युरिया खताची विक्री होत आहे त्या दुकानासमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा खरेदीसाठी लागल्या आहेत या टंचाईचा फायदा घेऊन काही विक्रेते जादा दरानं युरियाची विक्री करून शेतकऱ्यांची लूट करीत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अग्रणी कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा भव्य उद्घाटन सोहळा काल रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह दत्तात्रय होसबळे प्रमुख मार्गदर्शन म्हणून तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ राजशरण शाही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समाज समारोह समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते दत्तात्र होसबळे यांनी दत्ताजींच्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थी परिषदेच्या कार्यप्रणालीला मजबूत करण्याचं कार्य दत्ताजींनी केलं विद्यार्थी परिषदेला अखिल भारतीय रूप देण्यात त्यांचं योगदान मोठं राहिलं असं सांगितलं स्वर्गीय दत्ताजी डिंडोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात अडीच हजार क्षमता असलेलं ऑडिटोरियम तयार होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी दीडशे कोटी रुपये देण्याचं कबूल असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली ते म्हणाले झिरो माईल स्टेशनजवळ अंडरग्राऊंड टनेल तयार जाणार असून तेथील चौकाला दत्ताजी डिडोळकर यांचं नाव देण्यात येणार आहे भावी पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी हा त्यामागील उद्देश असल्याचं म्हणाले शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या गेल्या नऊ वर्षात सरकारनं हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल विरोधी पक्षांचा लोकसभेतून सभात्याग डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर आणि दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात एकशे पन्नास कोटी रुपयाच्या तरतुदीनं अडीच हजार क्षमता असलेलं सभागृह तयार होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार